कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात 28 जणांनी एकूण 31 नामनिर्देशपत्रे दाखल केली आहेत। यामध्ये बाळासाहेब उर्फ शामराव पांडुरंग पाटील, पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, कराड जिल्हा सातारा, यासह मनोज भीमराव घोरपडे, पक्ष भाजपा, राहणार मत्त्यापूर, महादेव दिनकर साळुंके वराडे, अपक्ष सोमनाथ रमेश चव्हाण, पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष राहणार कालगाव, जसराज शामराव पाटील, पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार, राहणार कराड, सत्यवान गणपत कमाने अपक्ष गोपूज तालुका खटाव, संतोष पांडुरंग वेताळ अपक्ष राहणार सुरली, रवींद्र भिकोबा सूर्यवंशी अपक्ष राहणार हेळगाव, अन्सार अली महमूद पटेल पक्ष वंचित बहुजन आघाडी राहणार वागेरी, रामचंद्र मारुती चव्हाण अपक्ष राहणार कामथी, इब्राहिम मेहमूद पटेल अपक्ष राहणार वागेरी, राजेंद्र बापूराव निकम पक्ष राष्ट्रीय मराठा पार्टी राहणार कोंजावडे पोस्ट सावरघर, बाळासाहेब पांडुरंग पाटील अपक्ष राहणार मळगे, बाळासाहेब शिवाजी पाटील अपक्ष चावडीजवळ पोस्ट तुळजापूर तालुका जावळा वाळवा, अधिकराव दिनकर पवार अपक्ष राहणार गोटे, वैभव हनुमंत पवार अपक्ष राहणार वाघाव, दीपक सुनील कदम अपक्ष राहणार वारुंजी, वसीम मकबूल इनामदार अपक्ष राहणार रिकीप दरवाडी, गणेश वसंत घोरपडे अपक्ष राहणार वाटर किरोली, निवृत्ती केरू शिंदे अपक्ष राहणार शाहूनगर गोडोली सातारा, प्रशांत रघुनाथ कदम अपक्ष राहणार वडगाव उमरज, अजय महादेव सूर्यवंशी अपक्ष राहणार हजारमाची, सीमा सुनील पोद्दार पक्ष राष्ट्रीय स्वराज्य सेना राहणार पुसीसावळी, शिवाजी अधिकराव चव्हाण अपक्ष राहणार कोपरढ्यावेली, दत्तात्रय भीमराव भोसले पाटील अपक्ष राहणार खोडशी, सर्जेराव शामराव बनसोडे पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राहणार ओगलेवाडी विरवडे, रवींद्र दत्तात्रय निकम अपक्ष राहणार कडकपेठ मसूर, आणि शेवटी श्रीपती कोंडीपा कांबळे पक्ष बहुजन समाज पार्टी आंबेडकर नगर चिखली। अशा 28 जणांनी एकूण 31 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। आता या अर्जांची छाननी होणार असून 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे।